विद्यार्थी मित्रांनो, चला मेथड 10 मध्ये मॅथ्स 1 मध्ये आपण 1.5 प्रॅक्टिस शीट पाहत आहोत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर पहिला 6 5 आहे. आपण क्वेश्चन नंबर 4 अँड 5 पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पाहिला, तर हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि माझे व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि वही मध्ये लिहून घ्या. आता यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 6 काय सांगितलं बघा. आउट ऑफ 1900 किलोमीटर, बघा 1900 किलोमीटर पैकी टोटल डिस्टन्स किती आहे 1900. विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस, विशाल न काही नंतर बस न प्रवास केलेला आहे आणि सम बाय एरोप्लेन, आणि काही नंतर एरोप्लेन पार केलेला आहे, म्हणजे 1900 किलोमीटर अंतर हे बस न आणि एरोप्लेन केलेलं आहे. बस ट्रॅव्हल्स विथ अवरेज स्पीड, आता बसचा स्पीड बघा किती आहे 60 किलोमीटर आवर आहे, म्हणजे तासाला बस जाते किती, एका तासाला 60 किलोमीटर बस जाईल एवढा स्पीड आहे. अँड द अवरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासाला विमान जाणार आहे 700 किलोमीटर जाणार आहे. इट टेक्स 5 आवर्स टू कम्प्लीट द जर्नी, आता दोन्ही डिस्टन्स पूर्ण व्हायला किंवा जे दोन्ही पण आता 60 किलोमीटर तासची वेग आहे स्पीड आहे आणि 70 किलोमीटर तासची स्पीड आहे वेग आहे, तर हे 1900 किलोमीटर अंतर पूर्ण होण्यासाठी 5 तास वेळ लागलेला आहे विशालला. लक्षात ठेवा, आता तुला बघा फॉर्म्युला काय आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता यामध्ये सपोज काय करायचं बघा, सपोज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस x किलोमीटर सपोज करायचं आहे अँड बाय एरोप्लेन न डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे y किलोमीटर पूर्ण केलेलं आहे, म्हणजे बस न x आणि एरोप्लेन वाय दोन्ही म्हणून अंतर किती आहे सांगा 1900 किलोमीटर बाय फर्स्ट कंडिशन. बस डिस्टन्स प्लस एरोप्लेन डिस्टन्स, हे म्हणजे काय करायचं, एरोप्लेन डिस्टन्स टोटल डिस्टन्स लक्षात ठेवायचं. टोटल डिस्टन्स किती आहे, बस डिस्टन्स किती आहे बघा आपलं x किलोमीटर प्लस एरोप्लेन डिस्टन्स y किलोमीटर, टोटल डिस्टन्स आपलं काय आहे 1900 बघा, x प्लस y इज इक्वल टू 1900 किलोमीटर आहे बघा. फर्स्ट कंडिशन केल्यानुसार फर्स्ट इक्वेशन आलेलं आहे बाय सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन मध्ये लक्षात ठेवायचं की आपल्याला सूत्र माहित पाहिजे यामध्ये. आता तुम्हाला इथे स्पीड दिलेला आहे बघा, अवरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर अँड 70 किलोमीटर पर आवर स्पीड दिलेला आहे आणि तुम्हाला इथं 5 आवर सांगितलेलं आहे, वेळ सांगितलेला आहे. मग ह्याचा वेळ काढायला पाहिजे, बस स्पीड आपल्याला काढायचे, बस बस टाइम बघा, टाइम ऑफ बस बघा, बस टाइम म्हणजे बसला लागणारा वेळ, म्हणजे जे अंतर पूर्ण करायला आहोत बसनं किती अंतर घेतलेलं आपल्याला माहित नाही, पण बस टाइम किती लागणार आहे आपल्याला, टाइम सूत्र काय बघा, डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड, मग डिस्टन्स काय बघा आपलं, डिस्टन्स किती मागलेला आहे बस एक्स, आता बसचा स्पीड किती आहे बघा 70 किलोमीटर पर आवर, हा बसचा लागणारा वेळ आहे बघा बस टाइम. त्यानंतर आता एरोप्लेन टाइम बघायला मिळालं पाहिजे, एरोप्लेन टाइम म्हणजे एरोप्लेन ना जे अंतर पूर्ण करायचं त्याला आपलं किती वेळ लागला एरोप्लेन ना प्रवास करायला आपल्याला, त्याचं पण डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग बघा डिस्टन्स किती आहे आपलं सांगा, डिस्टन्स वाय किलोमीटर आहे आणि स्पीड किती आहे सांगा 700 किलोमीटर आहे स्पीड त्याचा, म्हणजे हे एवढा टाइम लागलेला आहे. आता हा टाइम आणि हा टाइम म्हणून किती आहे बघा, टोटल 5 तास वेळ गेलेला आहे बघा, देअरफोर ते काय म्हणणार आपण, बस टाइम प्लस एरोप्लेन टाइम टोटल टाइम, ते काय म्हणणार आपण टोटल टाइम, बसचा वेळ किती सांगा, बस टाइम किती झाला एक्स अपॉन 60, एरोप्लेन टाइम वाय अपॉन 700 इज इक्वल टू टोटल टाइम किती झालाय 5 आवर्स. इक्वेशन नंबर, आता इक्वेशन नंबर आपण सेकंड द्यायचं नाही, आता आपल्याला हे पहिला हे करून घ्यायचं, छेद समान करून मग आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड टाइम करायचा आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण बघा, 700 एक्स 60 प्लस 60 इंटू वाय 60 वाय 60 इंटू बघा 700 साईज ते पेचेस खालचा गुणाकार खाली करा 1 2 3 0 इथे घेतले आपण आणि हे आहे तसं झालेलं बघा. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय काय केलेलं आहे सांगायचं, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे बघा इथं, म्हणजे ह्याचा ह्याचा गुणाकार ह्याचा ह्याचा गुणाकार खालच्या आणि खालच्याचा गुणाकार केलेला आहे आपण, हे भागाकार इकडे काय होणार आहे गुणाकार होणार आहे बघा, 700 एक्स प्लस 60 वाय 42 5 बघा हे ऑलरेडी 3 0 येणार इथं 1 2 3 5 2 10 0 4 1 5 24 21 बघा एवढा आलेला आहे 20
2,10,000 आपल्याला आहे, 42,000 × 5 दिलेला आहे, 5×10^24 बरोबर आहे. आणि त्यामध्ये आपण ह्याला 100 ने भागू शकतो. बघा 10 ने भागलं काय होणार सांगा, डिवाइड बाय 10, 1×0 निघून जाणार 700, एक्स प्लस 60 वाय 2,10,000. बघा यामध्ये आपल्याला किती डिवाइड करायचं, 10 10 डिवाइड केलं काय होणार, 1×0 निघून जाणार डिवाइड बाय 10. हे दिलंय बघा मी शॉर्ट करणार, डिवाइड बाय 10. मग काय होतं, 70x + 6y = 21,000. बघा काय आलेलं आहे, 21,000 आलेलं आहे आपलं. इथं उत्तर काय, एक्स प्लस वाय 1,900 आहे. आता इथं इथं 6y आहे, याला दोन नंबर भाग जाऊ शकतो, पण दोन भाग नाही याची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट इथं 6 ने मल्टिप्लाय करूया, कारण इथं 6y आहे, इथं पण 6y येऊ शकतं. मल्टिप्लाय मल्टिप्लाय बाय बाय 6 इक्वेशन नंबर फर्स्ट सूत्र घेऊया, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1,900, याला 6 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 6 + 6y = 1,900 × 6. 6 ने मल्टिप्लाय केलेला आहे. आता यामध्ये हा गुणाकार पूर्ण पद्धतीत लिहून घेऊया. मध्ये 6x + 6y 19 + 14 बघा, म्हणजे 114 येणार आहे. 14 + 14 आणि 5×2 = 9 दिसा. एकदा गुणाकार येणार चेक करून घ्या. बघा साईन 54 6 × 6 5×5 11 बरोबर, 114 झालेला आहे आणि 5×2 = 9 नाही असे घेतलेले आहे. म्हणजे इक्वेशन नंबर आपलं किती मिळालं बघा सांगा, हे इक्वेशन नंबर थर्ड काय झालं, इक्वेशन नंबर थर्ड अँड इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन नंबर सेकंड आपलं कुठे आहे बघा, चेक करा किंवा इक्वेशन नंबर इथं सेकंड इथं पण लिहायला पाहिजे होतं. इक्वेशन नंबर सेकंड आता मग इथं प्लस 6y, इथं पण प्लस 6y आहे, तर प्लस 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 जो होणार आहे आपल्याला मायनस करायचा आहे. सबट्रॅक्शन करूया, सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड, सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन थर्ड अँड सेकंड. सगळ्यात मोठं कुठलं आहे, थर्ड आहे, म्हणतो अगोदर घ्या. 21,011 म्हणजे हेच उत्तर घ्या, 21 मोठा आहे. 70x + 6y = 21,000. 6x + 6y = 11,400. प्लस इथं प्लस, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, प्लस झालं मायनस, प्लस झालं मायनस, परत प्लस करणार आहे, मायनस होणार आहे, लक्षात ठेवा. प्लस मायनस मायनस 70 - 6 येणार बघा 64 येणार. 64x + - - हे कॅन्सल झालेलं आहे, परत प्लस मायनस मायनस त्यामध्ये वजा करूया. 0 0 शून्यातून जात नाही, मग शून्यचे 10 10 × 4 गेले 6, परत तिथं 0 होणार आहे. परत काय होणार बघा, 10 × 1 गेला 9 उरलेला आहे आणि इकडे 0 होणार आहे. म्हणजे यामध्ये x = 9,600 डिवाइडेड बाय 64. आता 64 ने आपण मल्टिप्लाय आहे, डिवायडेशन करायचं, तर भाग कर चेक करून घ्या आपण. 9,700 पहिला आपल्याला शॉर्टकट पण करू शकते दोन भागून. बघा ह्या दोन भागला 32 आलेला आहे आणि ह्याला दोन भागया 2×8 आणि 2×8 = 16, म्हणजे 4 × 8 = 96. पर दोन भाग 2×16 = 32, 2×24 = 48, परत 2×8 = 16, 2×12 = 24, 4×2 = 8, 4×3 = 12, 3×12 बरोबर आहे. आणि 2×150 म्हणजे तुम्ही डायरेक्ट 64 भाग असं करायची काय करायचं, तुम्ही 64 डायरेक्ट भागू शकताय. त्यामध्ये 64 डायरेक्ट भागून सुद्धा दाखवतो 96,000 भागिले 64 64 × 64 बघा 2 3 उरले आणि नंतर 64 × 5 = 132 64 × 5 = 32 बघा 64 × 5 करून बघा 5×20 = 32 बघा 320 आलेलं आहे आणि हे भाग गेलेलं आहे. तर हे 0 इथं आलेलं आहे आणि 1 0 इथं उत्तरला घेतलं द्यायचं, म्हणजे 150 तुमचं उत्तर आलेलं आहे. बघा x = 150 म्हणजे x म्हणजे आपण काय सपोज करतो, बघा x म्हणजे आपण काय सपोज केलेलं होतं बघा, पुट x = 150 इन इक्वेशन नंबर
इन इक्वेशन नंबर माय इक्वेशन सोबत सगळ्यात कुठे इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करूया आपण. इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करा. इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये इक्वेशन नंबर फर्स्ट काय आहे बघा आपलं x plus y is equal to 1900. x ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे 150 plus y is equal to 1900. y is equal to 1900 minus काय 150 का एकदम प्लस 150 आणि इकडे इलं माइनस 150 होणार आहे. दाव सबट्रॅक्शन करा. 0 0 0 तून 5 जात नाही, दातून 5 गेले 5. इथं 8 उरले, 8 मधून 1 गेले, 8 मधून 1 गेले 7 आणि 1750. आता यामध्ये चेक करून घ्या 1750 1800 आणि 1900 बरोबर वाय ची किंमत किती देले बघा 1750. म्हणजे इथं बस ने आपल्याला किती स्पीड आहे बघा, सपोज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस, बस ने किती प्रवास केला 150 किलोमीटर. बघा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस, ट्रॅव्हल्ड बाय बस, बस एक्स एक्स इज इक्वल टू काय येणार, एक्स इज इक्वल टू 150 किलोमीटर. सेम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज इक्वल टू वाय, वाय इज इक्वल टू 1750. बघा 1750 म्हणजे एवढं डिस्टन्स पूर्ण केलेलं आहे. टोटल 1900 होते का 1750 1819 म्हणजे होते, म्हणजे आपला आंसर बरोबर आहे. इथं चेक करून घ्या, अतिशय सोपा भाग आहे. पूर्ण घ्या, व्यवस्थित बघून घ्या.